आय एम एक्स्ट्रीमली सॉरी मिस्टर अँड मिसेस कुलकर्णी, रेखाची बातमी कळल्यावर तुमची अवस्था काय झाली असेल याची मला पूर्णपणे कल्पना आहे, पण एक CID इन्स्पेक्टर या नात्यानं मला माझं कामही करायला हवं. नाही साहेब, नाही, आपण आपण आपलं काम करा, नाहीतरी मला सुद्धा माझ्या बहिणीच्या अर्थात रेखांच्या खुनाचा पत्ता लागायलाच हवा. दॅट्स राईट. मला एक सांगा मिस्टर कुलकर्णी, त्या दिवशी रेखा म्हापशाला कशाला गेली होती? आता आपल्यापासून काय लपवायचं साहेब, रेखाचं जॉन नावाच्या एका मुलाशी प्रेम होतं साहेब. खरं तर ती त्याच्याशी लग्नही करणार होती, पण मला वाटतं ती त्यालाच भेटायला कदाचित म्हापशाला गेली असावी. या जॉनचा पत्ता आम्हाला देऊ शकाल? नाही साहेब, तो म्हापशाला कुठे राहतो हे मला ठाऊक नाही. म्हणजे काय? म्हणजे साहेब, माझं आणि माझ्या बायकोचं या लग्नाला विरोध होता साहेब. का? असं का? कारण जॉन साहेब तितकासा चांगला मुलगा नव्हता, आणि हे आम्ही रेखाला वारंवार सांगितलं होतं, पण ती ऐकतच नव्हती. हा जॉन कधी इथे तुमच्या घरी आलेला आहे? हा, वर्षापूर्वी एक दोन वेळा आला होता. आमचा त्या लग्नाला विरोध आहे हे कळल्यापासून तो इथे कधीच आला नव्हता. हो, पण त्या जॉननी रेखावर काय इतकी जादू केली होती कोणास ठाऊक, की हीच त्याला भेटायला म्हापशाला जायची. बरं, जॉनचा एखादा फोटो तरी मला देऊ शकाल? हो, मागच्या वर्षी तो रेखाच्या बर्थडेला आला होता तेव्हा काही मी फोटोग्राफ्स काढले होते, त्यातलाच एक फोटोग्राफ मी तुम्हाला देतो. उषा, आतल्या कपाट्यातल्या ड्रॉवर मध्ये काही फोटोग्राफ्स आहेत, त्यात बहुतेक त्याचा फोटो असावा. मिस्टर कुलकर्णी, रेखाचं कोणाशी काही भांडण किंवा काही वैर वगैरे असं काही होत नाही साहेब? नाही, खरं तर रेखा आणि मी हिराचंद साठेंच्या कंपनीत एकत्रच काम करत होतो, आणि तिथेही तिच्याविषयी चांगलंच बोललं जायचं. हा जॉनसन. मिस्टर कुलकर्णी, तुम्हाला काय वाटतं तुमची बहीण रेखा त्या हॉटेलमध्ये स्टेला या नावाने का राहिली असेल? मला वाटतं तिने जॉनशी लग्न केलं असेल. एनिवे, थँक यू व्हेरी मच मिस्टर कुलकर्णी, थँक्स फॉर युअर काइंड कोऑपरेशन इन दिस कंडिशन. मला पुन्हा गरज वाटली तर मी नक्कीच तुमची भेट घेईन. शुअर सर. ओके. सर, हे प्रकरण दिवसेदिवस फार गंभीर होत चाललंय. नाही, पण आता एक गोष्ट तरी नक्की, स्टेला उर्फ रेखा कुलकर्णी आणि थॉम्सचा खून एकाच कारणासाठी झालाय, कारण या दोघांकडे एकाच बँकेच्या नोटा सापडल्यात. आणि दुसरी गोष्ट, या रेखा कुलकर्णीने जॉनशी लग्न केलं होतं का आणि त्यामुळे तिची स्टेला फरणी झाली होती? काय झालं सर?